राऊत कुटुंबियांकडून मोफत ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा व महिला मेळावा. विनायक रावजी राऊत, शिवसेना तालुका प्रमुख जव्हार, गुलाब विनायक राऊत, सभापती जिल्हा परिषद पालघर, कल्पेश विनायक राऊत, लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी यांच्या स्वखर्चातून गरजूंसाठी व आपल्या जनतेसाठी मोफत ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. तरी याप्रसंगी 800 ते 1000 महिलांनी आपली उपस्थिती नोंदवली. आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याची समस्या भासत असते आणि त्यातूनच कधी ॲम्ब्युलन्स वेळेवर मिळत नाही आणि असली तरी वेळेवर पोहोचत नाही. एखादी गरोदर मातेला हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर त्यांना ॲम्ब्युलन्स वेळेवर मिळत नसून बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे हे सर्व राऊत यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वकमाईतून जनतेस मोफत ॲम्ब्युलन्स देण्याचे ठरवले. जनतेच्या मोफत सेवेसाठी लोकार्पण सोहळा सर्वांच्या उपस्थितीत पार पडला. आपण बघतो की एखादा राजकारणी आपल्या कमाईतून असा आरोग्यासाठी खर्च करणारे खूप कमी असतात. जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात किंवा पालघर जिल्ह्यात असे एकमेव व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आज जनतेसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली. कल्पेश राऊत यांनी बोलताना सांगितले की आज जव्हार तालुक्यातील जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहे, परंतु याचे पुढे विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यासाठी सुद्धा लवकरच ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या लोकार्पण सोहळा व महिला मेळाव्याप्रसंगी शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंतभाई चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जव्हार पोलीस इन्स्पेक्टर विनायक रावजी राऊत, शिवसेना तालुका प्रमुख जव्हार, गुलाब विनायक राऊत, सभापती जिल्हा परिषद पालघर कल्पेश विनायक राऊत, लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत विभाग कासटवाडी, गटविकास अधिकारी चित्ते, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत रंधा, मोखाडा उपसभापती प्रदीप वाघ, युवासेना तालुका प्रमुख राजू भोये, सामाजिक कार्यकर्ते अशोक चौधरी, ओंकार कुवरा, पत्रकार बंधू, ग्राम उपसरपंच सदस्य आणि कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर.